ठाणे महापालिका महापालिकेच्या वतीने ठाणे शहरामध्ये महापालिका हद्दीमध्ये अनेक प्रकल्प जे आहेत त्याचा शुभारंभ झालेला आहे। पार्किंगची समस्या असेल, त्याचबरोबर वॉटरफ्रंट असेल, उद्यानं असतील, त्याचबरोबर चौकांचं सुशोभीकरण असेल, रस्त्यांचं काँक्रीटीकरण असेल, त्याचबरोबर जे आपले छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल जे आहे या हॉस्पिटलची देखील पाहणी आता आम्ही करतो आहे, केली आहे। आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यामधून रुग्ण येत असतात आणि म्हणून हे जे शिवाजी महाराज हॉस्पिटल जे आहे याची देखील कॅपॅसिटी वाढवली पाहिजे, याचा देखील तशा प्रकारचे निर्देश मी आयुक्तांना दिले। त्याचबरोबर यामध्ये डायलिसिस असेल, कार्डिओलॉजी आहे, न्यूरोलॉजी आहे, NICU आहे। आता कार्डिओलॉजी आणि न्यूरोलॉजी आणि डायलिसिस आणि MRI मला वाटतं आपण कॅशलेस केलेला आहे, बरोबर ना? धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचं ते कॅशलेस हॉस्पिटल इथं केलं आहे। मोठ्या प्रमाणावर न परवडणाऱ्या ज्या बायपास सर्जरी आहेत त्या इथं केल्या जातात आणि एंजियोप्लास्टी केल्या जातात, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रुग्णांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी होतं आहे। या हॉस्पिटलमध्ये देखील याची कॅपॅसिटी जी जो काही लोड आहे रुग्णांचा तो पाहता याची कॅपॅसिटी देखील दुप्पट करावी लागणार आहे आणि त्याप्रमाणे महापालिका आयुक्तांचे तसे निर्देश दिले। हॉस्टेल जे आहे इथे इथलं जे आपले स्टुडंट्स आहेत इथे जे हॉस्पिटल त्यांच्या माध्यमातून ते रुग्णांना सेवा देत आहेत ते हॉस्टेलची देखील जी त्यांची गैरसोय आहे त्यांना ज्या सुविधा हव्या आहेत त्या देखील देण्याचं सूचना मी दिलेल्या आहेत। मला वाटतं हे हॉस्पिटल जे आपलं ते फुल फ्लेज हॉस्पिटल याची कॅपॅसिटी दुपटीने वाढवण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी महापालिका आणि राज्य सरकार यामध्ये त्यांना जे जे काही सहकार्य पाहिजे ते दिलं जाईल। कारण आज आपण पाहिलं तर या संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल रुग्णालयामध्ये जिल्ह्यातल्या पेशंटचा भार असतो। OPD किती असतं तुमचे? 1700 गेलेली आहे, 1700-1800 OPD आहे, त्यामुळे याचं कॅपॅसिटी वाढवण्यासाठी जे जे काही करावं लागेल त्यामध्ये स्टाफ आहे, मॅनपावर आहे, इक्विपमेंट्स आहेत, हे जे जे काही लागणार आहे ते या ठिकाणी देण्याचं काम केलं जाईल आणि रुग्णांची कुठली गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल। आणि एक यातली स्वच्छता देखील, या हॉस्पिटलची स्वच्छता चांगली असली पाहिजे, पेशंटला नातेवाईकांना कुठलेही गैरसोय त्यांचे होऊ नये अशा प्रकारच्या देखील सूचना महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत। आपल्याला लवकरच याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेला दिसेल, कारण खऱ्या अर्थाने आज देखील अनेक वॉर्डमध्ये कॅशलेस सिस्टीम केली आहे, त्याचा देखील सगळ्यांनाच ज्या न परवडणाऱ्या ट्रीटमेंट आहेत, शस्त्रक्रिया आहेत, याला सामोरं जावं लागणार नाही आणि सर्वसामान्य लोकांना या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमधून मोठा दिलासा देण्याचं काम नक्की होईल। पार्किंगचं देखील उद्घाटन केलं, गावदेवी मैदानाच्या खाली पार्किंग केलं, त्यामध्ये शेकडो गाड्या पार्किंग केल्या जातील। जी वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या ठाण्यामध्ये जी काही प्रमाणामध्ये भेडसवते त्याला मोठा दिलासा मिळेल। आणखी काही ठिकाणी अशा प्रकारचे पार्किंग लॉट जे आहेत हे तयार करण्याचं काम देखील या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून केलं जात आहे। नवीन रेल्वे स्टेशन कोंडी सुटणार आहे आणि बऱ्याच दिवसांपासून, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल हायकोर्टमध्ये आपल्या मेंटल हॉस्पिटलच्या बाजूला जे आपण एक्सटेंडेड स्टेशन नवीन रेल्वे टर्मिनल स्टेशन जे आपला करण्याचा जो प्रयत्न होता पण हायकोर्टामधून त्याला स्टे होता, काल हायकोर्टने त्या स्थगिती उठवलेली आहे। उच्च न्यायालयाने देखील या ठाणेकरांची जी लाखो लोकांची समस्या होती त्याचा विचार करून स्थगिती उठवण्याचं काम केलं, मी त्यांना धन्यवाद देतो। खरं म्हणजे हे ठाणा स्टेशन 160 वर्षापूर्वीचं आहे आणि त्यावेळेचं डिझाईन आणि वाढलेली लोकसंख्या यामुळे ठाणे आणि मुलुंडमध्ये नवीन रेल्वे स्टेशन आवश्यक आहे आणि त्याचा मार्ग काल मोकळा झालेला आहे।
लवकरच त्याचं काम सुरू होईल आणि मोठ्या प्रमाणात लाखो लोकांना दिलासा मिळेल. आज ठाणा कॉर्पोरेशन के माध्यम से अनेक लोकोपयोगी जो काम है, प्रकल्प है, उसके भूमि पूजन हुए, उद्घाटन हुए, पार्किंग के भी हुए और आज यहाँ पर छत्रपति शिवाजी महाराज अस्पताल में हम लोग है. यहाँ भी आप देख रहे हैं कि पेशेंट की कितना लोड है. बहुत सारे लोग यहाँ पर 1700-1800 डेली की ओपीडी है और इसलिए मैंने महापालिका आयुक्त जी को सूचना दी हुई है कि इसकी कैपेसिटी बढ़ाइए. यहाँ पर साफ़ सफाई होनी चाहिए, वो भी अभी नए नए सब लोग यहाँ पर उनका अपॉइंटमेंट होगा और यहाँ मैन पावर जो है उसको बढ़ाने का निर्देश दिया है. जो हॉस्टल है, हॉस्टल भी अच्छे ढंग से करना चाहिए. हॉस्टल में भी नई सोई जो सुविधा है वो डॉक्टर्स को, स्टूडेंट को, वो देने की सूचना मैंने कमिश्नर को दी हुई है. महापालिका थाना कॉर्पोरेशन और राज्य सरकार ये अस्पताल की कैपेसिटी बढ़ाएगी. जो जो सहयोग की आवश्यकता है वो शासन के माध्यम से दी जाएगी ताकि काफी लोगों को इसका फायदा हो जाए. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.